कशा आहात सर्व महिला मंडळ? तर सर्व महिला मंडळांना माझ्यातर्फे दिवाळीच्या साफसफाईच्या खूप खूप शुभेच्छा. तर महिला मंडळ, आता सगळ्या म्हणजे सगळ्या गृहिणी आता सगळ्या साफसफाईला लागलेल्या असतील. कोणाच्या घरी फराळांची सुरुवात पण झाली असेल बनवायची, शंकरपाळ्या, करंज्या, चकल्या असं म्हणतो ना आपण. तर त्याच्यामुळेच मी सुरुवातीला असं बोलले की महिला मंडळ कशा आहात, कारण की आता सगळ्याजणी व्यस्त झाल्या असतील घराची साफसफाई वगैरे, कारण की इतके पटकन दिवस गेले ना, दसरा आणि पटपट असे म्हणजे गणपती आले, नवरात्र गेली, लगेच दसरा पण आला, म्हणजे खूप अशी घाईघाई होऊ राहिली. त्याच्यामुळे सगळ्या गृहिणी आता सगळ्या कामामध्ये लागल्या असतील, त्याच्यामुळेच मी म्हटले. तर आता मी पण लागलेले आहे कामाला, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं चला शूट करावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की एका दिवसाला तर सगळी कामं होत नाहीत, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप अशा करून रोज अशी कामं करावं लागतात. आज गोधड्या वगैरे धुवून काढते म्हटलं, आणि वॉशिंग मशीन आल्यामुळं खूपच फायदा झालेला आहे. आणि याआधी आम्ही ना म्हणजे आमचा जो पोर्शन होता ना गाडी चढवायचा, म्हणजे आमच्या जी मधली बोळ आहे ती गाडी चढवायची, तर ज्यावेळेस असं काही घट आला किंवा आपलं नाही का आपलं दसरा दिवाळी आपल्या काय आले दिवाळीच्या वेळेस, मेन म्हणजे आम्ही घटाच्या वेळेसच सगळ्या गोधड्या वगैरे धरायचो. पण ह्यावेळेस मी ॲक्टिव्ह होते म्हणून आम्ही काही जास्त काही केलं नाही. पण ज्यावेळेस आता घट यायचे ना, तर त्यावेळेस आम्ही दोघी जावा जावा नाही का, एक ह्या साईडने उभे राहायची, एक त्या साईडने, अशा इतक्या म्हणजे दणादण दणादण अशा गोधड्या वगैरे आपटून अशा गोधड्या घ्यायचो. आणि त्यावेळेस खरंच खूप फील छान यायचा की अरे सण आला नाही का, आपलं सणासुदीचे दिवस चालू झालेत नाही का, असं फील यायचा. आज सुद्धा मी गोधड्या लावून दिलेल्या आहेत. आणि आता मी अनारसेसाठी, जसं की मी तुम्हाला म्हटले होते, मी अनारसेसाठी पीठ टाकलेला, तांदूळ टाकून दिलेले पाण्यामध्ये, 3 दिवस लागतात ते तांदूळ भिजत घालून ठेवावं लागतात. तर मी 3 दिवस झालेले आहे, आज 3रा दिवस आहे. तर मी हे ते पाणी काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते पण मी कसे करणार आहे अनारसे, तर तुम्ही बघत राहा. आणि मला माहिती आहे सगळ्याजणी करतातच घरामध्ये, पण एक थोडंफार म्हणजे प्रत्येकीच्या घरी वेगवेगळी पद्धत असते, शंकरपाळ्या, चकल्या वगैरे करायची असे नाही का. तर आमच्या घरी पण ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस भाजणीच्या चकल्या करायचो, पण नंतर मम्मी वेगळी, आम्ही वेगळं झालो, आम्हाला 2 वर्ष झाले वेगळं होऊन, तर मग मी नंतर सिम्पल अशा चकल्या करायचे, कारण की नंतर ते भाजणीच्या चकल्यांमधून ना खूप ऑइल यायचं, आणि त्याच्यामुळे मी आता वेगळ्या पद्धतीने थोड्याशा चकल्या करते. मग तर तुम्हाला सगळं काही थोडं थोडं दाखवेलच मी. तर आता बघू शकता मी पसारा खूप आहे आज घरामध्ये, तर दाखवते मी स्टेप बाय स्टेप. आता लाईनीला लागलेल्या आहेत ह्या गोधड्या, आणि मी आता लावून दिलेल्या आहेत 2-3 गोधड्या. आणि याची सिस्टीम सांगायची म्हटले ना तुम्हाला, तुम्ही मला कमेंट्स केली होती की हे कसं यूज करतात. आता समजा आता आपण वरून स्विच ऑन करून दिलं, इथून स्टार्ट करायचं, आणि त्याच्यानंतर आपल्याला नाही का हे सायकल आहे हे किती नंबरवर आपल्याला ठेवायचं आहे नाही का. आता समजा हे नॉर्मल, आता हे नॉर्मल वॉश आहे याच्यावर, आणि याच्यावर क्विक वॉश आहे, हे काय डिलाइट्स आहेत म्हणून काही, याच्यावर बेडशीट, 4 नंबरच्या याच्यावर बेडशीट, गोधड्या वगैरे नाही का. आणि हे जीन्ससाठी आहे, आणि हे एनर्जी सेव्हिंग आहे, म्हणजे जर तुम्हाला एनर्जी आपली सेव्हिंग वापरायची असेल नाही का, तर हे तुम्ही यूज करू शकताय. आणि हे काहीतरी आहे वाटतं, मला पण माहिती. आणि हे इको टब क्लीन म्हणून आहे, जेव्हा आपल्याला हा टब धुवायचा असेल तर. आणि त्याच्यानंतर इथं फंक्शन आहे, जरा समजा आता तुम्ही कपडे हाताने धुतले, पावसाचे दिवस आहे, तर तुम्ही हाताने धुवून कपडे तुम्ही स्पिन पण करू शकताय, म्हणजे नाही का कपडे आपले छान असे पिळून पण निघतील. आणि त्याच्यानंतर वॉश, राईन्स असे तुम्ही फंक्शन आहेत ते, तर ते पण यूज करू शकतायत. सोपे आहे, काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर स्टार्ट केल्यानंतर इथं मग इथलं बटन दाबायचं, आणि त्यानंतर मग मशीन चालू होऊन जाते. तर मला कम्फर्टेबल वाटली, खूपच छान आहे मशीन. आणि मी जर लगातार आता 4 गोधड्या माझ्या धुतल्या गेलेल्या आहेत आणि खूप छानही निघाले आहेत. तर मग आता लागूयात आपण आपल्या कामाला सगळ्यांनी. गोधड्या आता टाकून दिलेल्या आहेत मी, आणि आता तांदूळ पण धुवून असे स्वच्छ टाकून दिलेले आहेत वाळण्यासाठी, कारण की आता हे तांदूळ आपल्याला बऱ्याच गोष्टीसाठी उपयोगाला येतील, चकली वगैरे, आणि घरात पण असं तांदळाचे भाकर वगैरे खाण्यासाठी पण छान असतात. तर त्यासाठी आता तांदूळ मी असे स्वच्छ धुवून टाकून दिलेले आहेत.
तर आता मी गोधड्या वगैरे तर आता आजचे कामं तर प्रिपेअर करते आणि हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल, कारण की मग बरेचसे हे पोटमाळे वगैरे अशी जी घाण आहे ती सगळी आता मी आवरणार आहे उद्याकडं सगळं काही, कारण की यांची हेल्प होईल मला, कारण की एकटीला सगळं काही हँडल करणं म्हणजे सगळं नाही होत, तर किचनचं वगैरे सगळं आता उद्याच मी प्रॉपर सगळं करणार आहे आणि तुम्ही बघत राहा ब्लॉग हा शेवटपर्यंत। तर ह्यावेळेस मी पहिली सुरुवात अनारसापासून करणार आहे। तर ही रेसिपी जुनीच म्हणता येईल की माझी मम्मी ना आम्ही लहान होतो तसं म्हणजे मी बघत आलेली मम्मीला की मम्मी असे डबे खरून खरून दिवाळी आली की अनारसे वगैरे करायची, तर आणि रेसिपी पण माहिती होती पण मी असं कधी ट्राय केलेलं नाही, आणि एकदा दोनदा सीमाताईंनी ट्राय केलं होतं पण ते थोडेसे असे कडक झाले, ते कधीच मेल्ट होऊन जायचे किंवा असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम यायचा। तर ह्यावर्षी आता म्हटलं चला एकदा मी ट्राय करून बघूया। तर मी तांदूळ भिजत घातलेले आहे, तर ते तांदूळ मी एका वाटीने म्हणजे जसं टिफिन असतो ना आपला, तर त्या साईजची वाटी घेतली आणि त्या वाटीने मी 3 वाट्या असे तांदूळ घेतलेले आहे आणि जवळपास 3 दिवस आता ते मी भिजत घालून ठेवलेले आहे। तर आज 3रा दिवस आहे, तर ते उद्या मी पाण्यातनं काढणार आणि पाणी अधूनमधून म्हणजे रोज डेली पाणी चेंज करायचं, कारण की ते खूपच असा आंबट वास येतो त्याचा, तर मी पाणी चेंज करते रोज रात्री त्याचं। आणि त्याच्यानंतर आज 3रा दिवस आहे, तर चौथ्या दिवशी उद्या मी ते पाण्यातनं काढून घेईल आणि छान अशा सुती कपड्यावर पसरवताना छान असं सुती कपड्यावर पसरवायचे आणि मग फॅनखाली असे वाळले की मग नंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे। मग मी तुम्हाला आता पूर्ण रेसिपी दाखवेलच त्याची। तर आता हा व्हिडिओ मला माहिती नाही कसं जाणार आहे, तर आजची सुरुवात आहे। हा व्हिडिओ उद्या पण मी कम्प्लीट करू शकते, तर बघूयात कसा कसा होतो व्हिडिओ। तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत। तांदूळ भिजत घालून ठेवून दिलेले आहेत, आज 3रा दिवस आहे आणि हे बघा ही वाटी आहे ना, ह्या वाटीनेच मी 3 अशी वाटी तांदूळ मोजून घेतले। जर सुरुवातीला कसं आहे तिकडे मोटरचा आवाज येतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही, त्याच्यामुळे इकडे येऊन परत एकदा सांगते की जर तुम्हाला ज्या गोष्टी जमत नाही ना, म्हणजे काही काही ना कसं आता नवीन नवीन असतात त्यांना फराळाच्या काही गोष्टी जमत नाही, तर ती करायची असली ना तुम्हाला, जरी तुम्ही यूट्यूबवर बघून करत असाल, ती आधी ना थोडीशी घ्यायची, थोडंसं ट्राय करून बघायचं, म्हणजे जेणेकरून जास्त काही वेस्ट होत नाही, तर थोडंसं घेऊन आधी तुम्ही ट्राय करून बघा। जर जमली तर मग अजून क्वांटिटी वाढवून ती परत एकदा असे ट्राय करून बघत जा, म्हणजे एकदम असं नुकसान होणार नाही, त्याच्यामुळे थोडं असं ट्राय करत राहायचं। त्याच्यामुळे ही माझी पहिली टर्म आहे म्हणून मी फर्स्ट टाईम थोडंसं घेतलेलं आहे तांदूळ, 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तर बघूयात कसे बनतात अनारसे, माहीत नाही मला आता कसे बनणार आहेत, तर तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा। चला शुभ सकाळ सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण। तर पुन्हा आता जसं मी कालचा ब्लॉग सुरू केलेला होता, तर आज तो कंटिन्यू करणार आहे। जसं काल मी सगळं तर काही दाखवलं तुम्हाला, तर आज पण मी काय काय करणार आहे, कारण की आज आहे सॅटरडे, साहेबांची सुट्टी आहे, तर आज थोडंफार त्यांची हेल्प घेईल, कसं होतं हाईट आहे आणि जर मी काही उद्योग करायला गेले ना तर मलाच बोलतील। तर बघूया आता त्यांना विचारते मी काय काय मला हेल्प करतील। तर आता मला ते वरती जे पापड वगैरे असतात ते उन्हाळ्यात थोडेसे लावायचे, कारण की मग नंतर थंडी पडली का मग राहून जातं ते उन्हाळ्यात लावणं। आता मी ते आधी उन्हाळ्यात लावून देते आणि ते डबे वगैरे आहे ते पोटमाळ्यावरचे ते सगळे मला घासायचे आज, आणि बाकीचे तर डेली साफसफाई तुम्हाला माहिती आणि आपण तर घट आले परत गणपती आले आपण त्यावेळेस तर थोडीफार बऱ्याचपैकी म्हणजे साफसफाई केली होती, आणि जी साफसफाई राहिलेली होती तुम्हाला दाखवायची, तर ती आता ह्या म्हणजे ह्या दौऱ्यात मी दिवाळीच्या साफसफाईमध्ये दाखवणार आहे। तर आता मी ते डबे वगैरे काढून घासून घेणार आहे आणि पुढचे बघूयात कसं कसं होतं ते बघत राहा तुम्ही, स्टे ट्यून। आज परत 4 गोधड्या आम्ही आज परत लावून दिलेल्या आहेत आणि आता बघू शकता आवरासावर चालली आहे। आता बेडमध्ये सगळं आथरून वगैरे ठेवून देणार आहे। सकाळी थोडंसं कॉफी घेतली, जास्त काही नाश्ता वगैरे केला नाही, म्हटलं आधी सुरुवातीला लागून जावं। हे जे पोटमाळ्यावरचे तुम्हाला डबे दिसत आहे त्याच्यामध्ये थोडंसं चकल्या आहे, थोडंसं वगैरे कुरडई आणि गवतांब्याची पापड असे ते सगळं आहे ना, ते आता उन्हाला लावून आणि हे सगळे डबे मला घासायचे आहे। तर हे बघा बघू शकता आपलं किचन कसं पडतं, ते छोटं असतं, जास्त काही मोठं नाही आहे किचन आहे ते आता याला ह्या कामाला आहे ना, म्हणजे जवळपास आता 15-1 वर्ष झालेले आहे, जुनं बांधकाम आहे तर अजून काही रिन्यू केलेलं नाही, वेगळं झाल्यानंतर मुलींचे खर्च भरपूर काही असतात गोष्टी, त्याच्यामुळे काय आम्ही अजून आहे तसंच राहतो आहे आणि त्याच्यामुळं तर चिकट होऊन जातात हे डबे लवकर, कारण की गॅस हवा यायला जास्त जागा नाही आहे, कारण की बघू शकताय पलीकडे पण असे घरं आहेत आमच्या शेजारी आजूबाजूला इकडे, तर त्याच्यामुळे जास्त हवा यायला जागा नसते, त्याच्यामुळे मग काय होतं हे डबे आहे ना चिकट होऊन जातात पटकन, तर त्याच्यामुळे मला सारखे ते घासावं लागतात, म्हणून मी दरवेळेस ते काढून घासत असते।
तर ह्यावेळेस मला ते नवरात्रीत जरा ताई नसल्यामुळं कसं होतं एकटीवर लोड पडल्यामुळं ते शक्य झालं नाही. त्याच्यामुळं आता म्हटलं ह्यावेळेस आता घासून काढावा, बाकीची कामं साईडला ठेवून देते. आता हे सगळे घासून काढणार आहे, आधी डबेच घासणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचं कसं आहे फराळाचं करणार आहे. कारण फराळाचं केल्यानंतर डबे घासून मी साईडला ठेवून देणार आहे आणि लगेच लावणार नाही डबे, कारण की कसं होतं फराळाचं करायचं आणि परत ते नंतर खाण होतात. मग मी त्याच्यामुळं म्हटलं डबे घासून साईडला ठेवून देईल. आणि फरची जर म्हटलं घासायची आहे मला थोडीशी, तर ती मी आत्ता नाही घासणार, कारण की सगळं ऑलरेडी फराळाचं सगळं करून झालं का मग त्यावेळेस मी फरची घासायला घेईल. ते फरची म्हणजे जसे कॉर्नर्स वगैरे असतात ना, याचे फरसीचे कॉर्नर्स वगैरे असतात तर ते घासायला ठीक आहे. तर ते आत्ता लगेच नको म्हटलं, कारण की फराळाचं केल्यानंतर पण चिकट वगैरे सगळ्या गोष्टी होऊन जातात. सुट्टी आज है ना, आणि बिना ब्रश करायचं खाली यांची आंघोळ झाली आज. हो हो, ते डबे काढायचे हो का? हा ते असं ना करू, सुट्टीच्या दिवशी तू बरोबर काम काढली राह. हा असतो नाही सुट्टीच्या दिवशी, म्हणजे आता दिवाळी येते तर सगळ्या दोघं नवर बायकोने मिळून साफसफाई करायची असते, असं नसतं. तुम्हाला फक्त काढून द्यायची मला डबे. एक सांगू का? नाही तर फराळाचं कॅन्सल ना, फराळाचं नाही बनवणार. नाही ग, ह्या आपल्याच गेलेला आहे ना. कचऱ्याची पण गाडी आली आहे, कचरा टाकायचा आता तो प्रश्न पडतो. दरवेळेस तर मी टाकून देते, रोज रोज मी राहते डेली. तर आता रविवार संडे सुट्टी असली, सॅटरडे संडे सुट्टी असली का मग यांना सांगा ना, जाय ना तीच जाय ना. मग रोज मीच राहते ना, पण रोज मीच टाकते ना, सगळं काही मीच आवडते ना. एक दिवस टाकायला आलं का सगळेजण श्रेया तिच्या पप्पाला म्हणते आणि पप्पा तिच्या श्रेयाला म्हणतात. टाका आता तुम्ही, आता मी बाकीच्या गोष्टी नाही नाही आवरायचं पटकन. आपल्या बाल लेडीज लोकांना कसं असतं, सगळ्या घरातलं फराळाचं करायचं, घरातली सगळी साफसफाई करायची, प्लस म्हणजे नंतर स्वतःसाठी पण वेळ पाहिजे असतो, कारण की धनत्रयोदशीपर्यंत सगळं फ्री करायला पाहिजे. कारण की बरं स्वतःचं लेडीज लोकांचं आयब्रो असतो, हॅक्स असतो, फेशियल तर मला काही करू देत नाही साहेब. कधी काही कुठल्याच गोष्टीची क्रीम वगैरे वापरू दिलेली नाही, मी एकच क्रीम वापरते. पण मी तुम्हाला सांगेल नंतर काहीच वापरू दिलं नाही. जसे आज लग्नाला एवढे 15 वर्ष झाले, मी अजून फेशियल मी कधी कर केला असं मला ते पण आठवत नाही. फेशियल वापरू देत नाही मला काही. स्क्रब आणलो का ते पर एवढं 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 वापरावं लागतं ते स्क्रब पण. कधी ना ते मेकअप मध्ये कधी ना ते प्रायमर नाही माहिती ना कधी ना काय ते काय ते एक तर ती आता तर सी सी क्रीम वापरायला लागले माहिती का. मी पहिले तर ती पण नव्हती वापरत मी, तर मेकअप केला कधी मला नकोच म्हणता मेकअप करायचं. तर जाऊ द्या चला, पण पण स्वतःसाठी वेळ पाहिजे असतो. त्याच्यामुळे लेडीज लोकांनी थोडंसं कसं पटपट आवरावं लागतं आणि हेल्प मागितली का हेल्प करणारेच असे म्हणतात. चला चला मग पटकन पटकन आता पटकन आवरलं ना मग आपल्याला स्वतःला वेळ भेटेल. काय काय दाबायला आता हा खांदा हा पण ते पहिले काढून द्या मग खांदे पिंत सगळं दाबून दे. चला आवरा पटकन डबे काढून द्या. चला शेवटी तिला जावं लागेल, मला जावं लागतंय कचरा टाकायला. अशा प्रकारे आमची मॉडेलिंग झाली. मी आताच उठलोय आणि तिने मला काम लावलंय. आता ते काम केल्याशिवाय मला काय ती नाश्ता देणार नाही आणि जेवण तर लांबचीच गोष्ट आहे. त्यामुळे मला पहिले ते काम उरकून द्यावं लागेल तिला, कारण मी तिला तिचे हात पोचत नाही त्या डब्यावर. तिला ते डबे घासायचे आणि दर शनिवार रविवार तिचा हात गोळे की मला सुट्टी असेल की तिला कामं सुचतात. पण आता काय करावं लागणार आहे बायको, तिला किती त्रास होईल काढायचं म्हणलं. आता साहेब मला हेल्प करताय डबे काढायसाठी आणि मी त्यांच्यासाठी बनवत आहे भात. म्हणजे त्यांना रात्रीचा भात असला ना तर तो त्यांना येल्लो कांदा बिंदा टाकून आणि मला शिव पण हेल्प करते. शिव पण हेल्प शिवने आज ऑइल डोक्याला ते तेल लावलेलं आहे. रात्री म्हणलं सुट्टी तेल लावून दिलं तिला थोडस. आता मी त्यांना भात परतून देते आणि स्प्राऊड त्यांना स्प्राऊड थोडीशी खायला द्यायला. बाहुबली त्यानंतर आज ब्लॉग तर आज दिवसभरचा गडबडीच राहणार आहे.
कसा होतो काय माहिती, दिवस कसा जाणार काय समजत नाही. आज अनारसाच्या पिठाला माझं अनारसाचे तांदूळ मी टाकलेले होते, त्याला 4 दिवस झालेले आहेत. आता त्यानंतर आता ही पाणी काढून घेणार आज, पण आता सगळे काम झाल्यानंतर करणार आहेत सगळं. ह्या महिन्याचा किराणा वगैरे पण आलेला आहे, तर आता हा किराणा भरायचा आहे, तर त्याआधी मी सर्व डबे वगैरे घासून घेणार आहे. तर आता बरण्यांमध्ये मला भरायचं आहे, तर बरणे धुवून काढते आणि सगळ्या बरण्या मला आता धुवून काढायचे. आता एकाच भांड्यांमध्ये सगळे डाळी साळी मी आता जेवू शिल्लक राहिलेले थोडेसे त्या काढून घेते. त्या बरण्या पण सगळं आता सगळं 23 वर सांगून जाऊ देते. आता मटकी भाजून पाहिजे, अशी नको मला भाजून दे, थोडीशी मीठ टाकून त्यासाठी थोडीशी अशी मीठ टाकून भाजून देते. सगळ्या बरण्या आधी काढून घेते काय काय आधी बघू शकताय. साहेबांचं नाश्ता रेडी झालेला आहे. हा भात आहे, तुम्ही बघू शकताय, पोहे नाही आहे. तुम्हाला बघताना असं वाटत असेल की पोहे आहे, तर हा रात्रीचा शिल्लक राहिलेला भातच आहे. तर तो त्यांना पोहेसारखा असा छान परतून दिलेला आहे आणि ही मटकी. त्यात हा साहेबांचा नाश्ता साहेबांना. थँक्यू. गरम आहे. तर आता पेट पूजा नाही, पेट पूजा करून घ्या. हा फुल पोटात एनर्जी येऊन जाईल मग, जे तुम्हाला फुल एनर्जी येईल मग माझ्यासोबत. हेल्प करा, हेल्प करावं म्हणले हो, मीच करणार आहे, मीच डबे घासणार आहे ना. अशी काय करताय तुम्ही? कशाबद्दल म्हणजे? दिवाळी तुम्हाला कळत नाही का? अरे दिवाळी येऊ राहिली, काही सण सुन वाटतं की नाही तुम्हाला? हा उतरण्याची आयडिया. यस, एक एक डबे देतो तुला मी. बटाटा किती येणार? चकली चकली अजून काय काय? तर लोक खूप कमेंट करायला लागली बरं का, हळूहळू लोक कमेंट करायला लागले.
आपल्या ब्लॉगला आपल्याकडे सहा होत आहे चांगली कामं करतोय आपण आहे ते आहे आपलं मॅच आपण तसे नेहमी राहतो आपण एक एक वेळ असं करू जे जे आपल्याला प्रश्न विचारतात त्याची प्रश्नाची उत्तरं देऊ एक दिवशी एका ब्लॉगमध्ये तो ब्लॉग कसला येईल आपली पूर्ण जर्नी सांगू आपण म्हणजे आपण टिकटॉक पासून कसं चालू केलं काय केलं त्यावेळेस काय काय प्रॉब्लेम झाले हां काय काय प्रॉब्लेम झाले लग्न कसं झालं अरेंज अरेंज आहे का लव्ह आहे ते कळलं सगळ्यांना पण ते मांढऱ्या कसं येतं कसं लावायचं सांग बरं लागतं नाही मग ठेवायचं कुठं हा एक साईड कुठं सबर थांबा मी तुम्हाला सांगते आमच्या मॅडमने ताटं घेतली बघा कसं देऊन दीड वर्ष झाली दीड वर्ष भांड्यात म्हणजे बोचकट टाकून ठेवले किचन आपलं बघता ना कसं आहे किचन 12 महिने वर्ष आयुष्यभर नाही होणार मग आयुष्यभर ताटं ठेवणार का तू आपण ठेवायला तर जागा पाहिजे ना तिथं ठेवायला जागा पाहिजे एवढं सगळे लोक राहतात तिथं जागा भेटणं त्यांना तुम्ही ठेवून दाखवा बरं झाला मी तुमच्या हातात ताटं ठेवली बरं तुमच्या हातात सांगते मग ती ताटं काय करू फेकून दे फेकून दे काय काय माणूस आहे माहिती तुम्ही नवीन घेतलेली ताटं हे पाहुण्यांसाठी का पाहुणे पण येणार ताटं पण नाही आमची दीड वर्ष झाली ते ताटं ठेवून दीड वर्ष प्रॉपर दीड वर्ष झाली जाऊ द्या काढू आता ह्या दिवाळीला काढायचे पण त्याचं नाव टाकून घ्या म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही ताट ताट कुठं वापरणार नाही ताट पाहिजे आणि मी ताटं कोणते वापरते माहिती का मम्मी ते लग्नामध्ये आहेत आहेरत आलेली ताट काय आहे ताट वापरली ते लग्नात आहेरत आलेले ताट होते ना ते दिले होते मम्मीने मला नाही का भरपूर होते 5 होते मग आता चांगलीच देतो ताट मग करून घेतला वापर त्याचा चला आता लागूयात कामधंद्याला सगळी कामं पडलेली आहे सगळे डबे वगैरे रॅकवरचे सगळे भांडे आणलेले आहेत आता सध्या आता सगळे कामं करते मी आता हे म्हणताय कॅन्टीनला जायचं म्हणलं आता मग तुम्ही कॅन्टीनला गेलं माझं शूट कोण करल हां गाम सुटलं का हो कॅन्टीनला झाले पण लवकर या बरं का झोपणाने मला फोन करा आधी काय काय लागतं मी सीमाताईने सांगितलं तर मॉइश्चरायझर असतं तिचं स्क्रब स्क्रब जर असं स्क्रब पण घ्या दिवाळी येते आता भावाचं लग्न पण येते मग स्क्रब मॉइश्चरायझर लागत फेशियलची किट असेल तर ती पण घेऊन घ्या काय आणायचं फेशियल किट काय फेशवॉश फेशवॉश माता विकास आपण माझ्या भावचं लग्न आहे आपण जाऊ तर तिथं काय कोणाच्या साबणा सुंद युज करतो हा मी तोंडच धुत राहणार नाही मला फेशवॉश जायचे त्याला फेशवॉश पण वापरत नाही यायचं काय गरीबी आली फार अरे जेवढं तू कॉस्मेटिक वापरशील ना तेवढं तुझ्या चेहऱ्याला मला फेशवॉश पाहिजे फेशवॉश आणा फेशवॉश पण आणला का मरो तो फक्त सणासुरीच्या दिवशी वापर एवढी दलिद्री का तुला त्या आईला तुझ्या कपाट बघू दाखवू का त्या नाही फेशवॉश नाही त्याच्यामध्ये मग फेशवॉश नाही बाकीच्या गोष्टी नाही का बघू का बघा तुम्ही जाऊन जाऊन बघा बरं चालेल चला मी आज दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला टॉवेल आम्हाला टॉवेल काय करू टॉवेल
हे बघा किती भांडे आहे. अजून तिथं पण लक्ष बघ. तुम्हाला कोरडा आहे दाखवू का? बघा आमची कुर्ती बघ, मम्मीने ठेवली, मम्मीने ठेवली. हे बघा आमच्या पहिल्या बाबांनी धोका बनवले होते, मी पहिले नाही दाखवलं होतं. तेव्हा मी बसते तर मम्मी भांडे घासते, बाबा काय करते बस. बाबा हाय करा. हाय करा माझक. बाय नाही, हाय हाय. मम्मी तू पण कर. चला मी तुम्हाला डोंगर दाखवते. तो दिसतोय का? तो थोडा थोडा दिसतोय. अजून पसारा तसंच आहे, भांडे बऱ्यापैकी सुकल्या गेलेले आहेत, थोड्याशा बरण्या बाकी आहेत आणि झाकणं झुकणं आणि टीप हे बाकी आहेत. आणि आता मी आणि पापड वगैरे पण उन्हामध्ये छान असे वाळले गेले आहेत आणि डबे छान असे वाळून मी आता भरून घेतले आणि आता लेफ्ट राईट चालू हे ना जी. परत पुन्हा एकदा खालीवर खालीवर चल. आता परत पुन्हा एकदा खालीवर जायचं. आता गरके एकदा मारावं लागेल. आता फुल एकदम बॉडी जाम झाली. आता बघू दिवस आता गेलेलाच आहे ऑलमोस्ट. हे जवळपास 1:30 वाजून गेले, जेवणाची वेळ झालेली आहे. कारण की मला इथं भांडे सगळी प्रॉपर भांडी घासत खूप वेळ लागून गेला आणि परत आता हे सगळं पापड वगैरे परत डबे सुकल्यानंतर भरलेत ते, तर त्याच्यात खूपच वेळ गेला. तर खिचडी आज मुलींनीच टाकलेली आहे, मसाले भातच केला आहे नॉर्मली. तर बघू आता जेवण करून थोडासा विश्राम करू आणि त्याच्यानंतर बाकी लगेच तर हे मी डबे लावणार नाही आहे कारण की साईडला ठेवून देणार आहे. आणि बघूयात कसं कसं होतं व्लॉग. झालं पॅकअप, सगळे भांडे घासले, आता सगळे खाली गेलेत. सगळ्यांनी मला हेल्प केली आणि आता सगळे भांडे खाली ठेवून दिलेले आहेत. आता परत बघू आता आज संध्याकाळचं काय होतं. हे बघा सगळे जेवायला बसले आहे. Thank you.
कसं होतं आपलं एकदम शिंकण्यासारखंच एक खडा असतो, तो खडा येतो आणि चुकून आपल्याला समजत नाही. त्यासाठी शेंगदाणे किंवा असं म्हणजे असं स्वच्छ महिन्याला जेव्हा आपण शिंगाला भरतो तो असं स्वच्छ एकदा हात नॉन घ्यायचा नाही का डोळ्यासाठी आणि मग गरमी करायला पाहिजे. हे माझं दर महिन्याचं रुटीन आहे. तर मी आता काही सारखं ते दाखवू नाही शकत, पण हे दर महिन्या मंथलीला मी असे जार वगैरे असतात ते धुवून काढते आणि मगच किराणा भरते. ही आमची पहिल्यापासून सवय आहे. आता शेंगदाणे तर भरून दिले आहेत मी, पॅक झाले शेंगदाणे. आणि आता त्यानंतर तुरीची डाळ, थोडीशी एकदा निरखून घेते. डाळ स्वच्छ असते पण तरी पण एकदा तांदळाचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते कसं करायचं आहे. तर आता चला तर पटकन किराणा भरून घेते.